रात्री गोजरी या ठिकाणी माझ्या कार्यक्रमाने राहू शिंदे आमचा दोघांचा सामना होता. गोजरी त्यामुळे दोन तीन तास राजकुमारच्या भाऊने आम्हाला थोडंसं आराम करण्याची संधी मिळाली. तिकडे गोड पिपरीला आणि सकाळपासून कार्यक्रमात झाला, थोडा आवाजावर थोडा परिणाम झालाय. माझं बोलणं कळत आहे ना? हो. रमाई बुद्ध विहार भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्ष आदरणीय आमच्या ताईसाहेब दर्शनाजी दुर्गेताई आणि ह्या गावचे सर्व आदरणीय कार्यकर्ते बांधव, त्याचप्रमाणे सर्व महिला मंडळ, सर्वांचं बाळ भीमराव टीमतर्फे प्रथम आभार मानते. या ठिकाणी आपल्याला भेटण्यासाठी बाळ भीमराव पिक्चरचे निर्माते अनिलजी ऐरिस आहेत, मंत्रालय वार्ताहर संपादक. त्याचप्रमाणे बाळ भीमराव पिक्चरचे संगीतकार माझ्या मालक शंकरजी कांबळे आणि बाळ भीमराव मध्ये ज्यांनी बाबासाहेबांच्या बहिणीची भूमिका केली तुळसा, ती माझी मुलगी आणि पार्श्व गायिका अश्विनी कांबळे. बाबासाहेबांच्या भावाची भूमिका केली असे माझे चिरंजीव आशिष कांबळे. त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमासाठी ज्यांचा फार मोठा ह्याचा वाटा आहे, हे सर्व श्रेय ज्येष्ठ पत्रकार आदरणीय माझे भाऊ आणि बाळ भीमराव मधले अभिनेता ज्येष्ठ पत्रकार राजकुमारजी भडके साहेबांना जाते. सर्वांचे आभार मानते. या ठिकाणी बाबासाहेबांचा हा पिक्चर, आपण मोठ्या बाबासाहेबांचा पिक्चर पाहिला असेल आणि मोठ्या बाबासाहेबांच्या पिक्चरमध्ये आपण बाबासाहेबांचं सर्व काही जीवन त्या मोठ्या पिक्चरमध्ये दाखवतात, पण बालपण हे कुणीच आतापर्यंत केलं नाही साहेब. बाबासाहेबांचं संघर्षमय जीवन, बाबासाहेबांना लहानपणी हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या, हे सर्व काही त्या पिक्चरमध्ये बाळ भीमरावमध्ये दाखवलेलं आहे. त्या पिक्चरचे मुख्य जे अभिनेता आहेत माझे लहान चिरंजीव मनीष कांबळे, हे बाबासाहेबांचं बालपणाचं त्यांनी काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेब एवढे विश्वविधाता झाले, बाबासाहेबांच्या पुण्याईने आज आम्ही माणूस म्हणून जगतो. बाबासाहेबांच्या पुण्याईने आज आम्हाला मान मिळाला, ताट मानेने शानेने जगतो, ही बाबासाहेबांची पुण्याई, आई रमाईची पुण्याई. पण बाबासाहेबांनी ज्या ज्या ठिकाणी क्रांती केली, किती अन्याय अत्याचार सहन करावा लागला हे आपल्याला माहिती आहे, आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या मुळे आज आमची ही चांगली परिस्थिती आहे, चांगली शान आहे. पण बाबासाहेबांना, बाबासाहेब एवढे मोठे विश्वविधाता झाले, विश्वदाता झाले, पण लहानपणापासून त्यांच्यावरती काय अन्याय अत्याचार झाला असू दे मला सवय झाली. बाबासाहेबांवरती लहानपणी किती अन्याय अत्याचार झाला, किती बाबासाहेबांना संघर्ष करावा लागला, शाळेच्या बाहेर त्यांना बसवल्या गेलं, हे सर्व काही त्या बाळ भीमराव पिक्चरमध्ये आहे. आपण बरेचसे पिक्चर बघतो, प्रेमाचे बघतो, इतर बघतो, सर्व काही बघतो, पण हा पिक्चर तुमचा आहे, तुमच्या रक्ताचा आहे, बाबासाहेबांचा आहे. आणि आम्ही या ठिकाणी, आम्हाला पैसे कमवण्याचा हेतू नाही आहे, पण समाजाला काहीतरी देणं आहे. बाबासाहेबांचा हा पिक्चर घराघरामध्ये गेला पाहिजे, लोकांनी आपल्या समाजाने हा पिक्चर बघितला पाहिजे, आणि लहान लहान मुलांच्या बद्दलचे शिक्षण आहे. आपल्या मुलाबाळांना आपण ट्युशन लावतो 1,50,000, 20,000 तरी सुद्धा आपले मुलं नापास होतात, पण बाबासाहेब एका चिमणीच्या, एका राखेच्या, मातीच्या तेलाच्या बत्ती
डॉक्टरांचं खोलकरपणा, शाळेमध्ये जाण्यासाठी कंटाळा, शाळेतही जायचे बाबासाहेब आले की घरामध्ये दप्तर फेकलं की खेळायला जायचे, खोडकरपणा, हे सर्व काही त्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. तर बंधूंना आणि भगिनींनो, येत्या 9 मार्चला आपल्या पूर्ण विदर्भामध्ये बाळ भीमराव हा पिक्चर लागणार आहे. आणि आपण सर्वांना चंद्रपूरमध्ये हा पिक्चर आहे, पूर्ण विदर्भामध्ये हा पिक्चर आहे. आणि राजकुमारजी भडके साहेबांचं त्या पिक्चरमध्ये फार सुंदरसं काम आहे. 1835 काळ आम्ही दाखवलेला आहे आणि त्यामध्ये सुभेदार रामजी आणि भीमाईचं लग्न दाखवलं आहे आणि त्या लग्नामध्ये लग्न लावायला राजकुमारजी भडके साहेब आलेले आहे. बाबासाहेबांचा हा पिक्चर आहे, सर्वांचा पिक्चर आहे.